आज जो मी मेकअप केलेला आहे म्हणजेच या पाऊचमधली मधली प्रत्येक प्रत्येक गोष्ट मेकअपची ही फक्त सातशे रुपयांच्या आतली आहे तुम्हाला आठवत असेल की मी यापूर्वी अंडर फाईव्ह हंड्रेडची सिरीज केलेली मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते मला पाचशे रुपयांच्या आतच मेकअपच्या प्रॉडक्टची पण सिरीज आणायची होती एक तरी लुक छानसा तयार करायचा होता पण मी खरं सांगू का मेकअपचे प्रॉडक्ट्स फक्त स्वस्त घेणं हा क्रायटेरिया नसून ते चांगले पण असायला पाहिजे त्यानं जर स्किन खराब झाली त्यानं जर रंगच दिसत नाहीये त्याचा उपयोगच होत नाहीये जर तर प्रॉडक्ट चांगलं नसेल तर उगतच स्वस्त मस्त म्हणजे मस्त असं अजिबातच नसतं किंवा प्रत्येक महागडी ही नस, गोष्ट कमालच असते असंही नसतं आणि म्हणूनच हे सगळे प्रॉडक्ट्स खरंच खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत याच्यातल्या बहुतांश गोष्टी या झटपट पटापट मी केलेल्या आहेत आणि बोटानं वगैरे फाउंडेशन मी लावलेलं आहे त्याच्यामुळे त्या करायला पण सोप्या आहेत त्याचाच हा पाऊच मी तयार केलेला आहे हे के सगळे कोणते पिकअपचे प्रॉडक्ट्स आहेत आणि मी ते कसे लावले आणि हा लुक मी कसा तयार केला हे सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आता मी सुरुवात करणार आहे या मेबिलिनच्या फिटमीच्या प्रायमरनं आता हा जो प्रायमर आहे ना हा डुई स्मूद असा तो फिनिश देतो आज मला फ्रेश, असा फ्रेश डुई असा मेकअप करायचा आहे म्हणून मी हा प्रायमर घेतला तुम्ही कम्प्लिटली मॅट फिनिशसुद्धा प्रायमर विकत घेऊ शकता कलर बारचा सुद्धा अप्रतिम आहे आणि असा स्वस्त छान अफोर्डेबल आहे तर तुम्ही फक्त हाय पॉइंट्सला लावू शकता सगळीकडे ऑल ओव्हर तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावरती लावू शकता पण यानं तो जो ग्लो असतो ना चमक येते ती छान ती यानं येणार आहेत मस्त चमका लागलेली आहेत बच्चा आता मी इथे घेतलेले आहे मेबिलिनच फाउंडेशन दोनशे अठ्ठावीस नंबरचं आहे हे मॅट फिनिश आहे पोरलेस फाउंडेशन आहे आणि याच्यामध्ये एस पी एफ बावीससुद्धा सुद्धा आहे तर हे आहे फक्त सहाशे रुपयाला मला ना अफोर्डेबल मेकअपचे जे प्रॉडक्ट्स असतात ना त्याच्यामधला चांगला ब्रँड वाटतो जेन्युअनली ते म्हणजे मेबिलिन लॉरियल लॅकमी हे जे दोन तीन ब्रँड्स आहेत ना ह्यांचे है, प्रॉडक्ट्स पण चांगले आहेत आणि तरी ते स्वस्त आहेत म्हणून मला मेबिलिनचं हे फिटमीचं फाउंडेशन अजूनही खरंच खूप आवडतं तर आज मी इथे असं डॉट्समध्ये घेतलं आहे आणि सगळीकडे लावती आहे डोळ्यांच्या खाली मात्र लावायचं नाही आहे कारण तुम्हाला माहिती आहे डोळ्यांच्या खाली आपल्याला जर काळं असेल तर कलर, कलर करेक्टर आणि काळं नसेल तर डायरेक्ट कन्सिलर आपल्याला लावायचं आहे तुम्हाला दिसत असेल मी संपूर्ण फाउंडेशन फक्त माझ्या बोटांनी चोळून मस्त लावलेलं आहे खरं सांगू सगळ्यात बेस्ट फाउंडेशन आपल्या बोटांनी लावता येतं ऑफकोर्स हात स्वच्छ धुतलेला असावा क्लीन हातातनी आपल्याला फोड वगैरे येणार नाही पण तुम्हाला फरक जाणवत असेल मी अजून गळ्याला फाउंडेशन नाही लावलेलं तर लगेच कसा फरक जाणवा लागतो तर मी फक्त एक पंप घेतलेला मी खरं सांगू का मला हेवी फाउंडेशन्स किंवा हेवी बेस असं आपण म्हणूया टेक्निकल भाषेत अजिबात आवडत नाही तुम्ही हेवी आईज करू शकता तुम्ही हेवी लिप्स करू शकता तुम्ही अगदी लॅशेश ग्लिटर ग्लॅम मेकअप एकदम करू शकता पण तुम्हाला जर मात्र लग्नासाठी वगैरे जर तयार व्हायचं असेल म्हणजे तुम्ही स्टेजवरती आहात कंटिन्युअसली तर ब्रायडल मेकअप नावाचा एक वेगळा प्रकार असतो अशा वेळेला मात्र लॉंग लास्टिंग मेकअप करण्यासाठी तुम्हाला हेवी बेस करायला पाहिजे म्हणूनच ब्रायडल मेकअप म्हणजे लग्नासाठीचा मेकअप हा वेगळा असतो तेव्हा असं इतकं हलकं आणि नॅचरल फाउंडेशन लावून चालत नाही तर अशा पद्धतीनं फक्त तो दोन पंप मी फाउंडेशनचे घेतलेले आहेत आणि मी सगळीकडे फाउंडेशन लावायचा प्रयत्न करते कान जर उघडे असतील हेअरस्टाईल असे की कान दिसणारे तर कानालाही विसरायचं नाही अशा पद्धतीनं ना? फाउंडेशन माझं लावून झालेलं आहे फाउंडेशनची एकदम करेक्ट नॅचरल शेड निवडायचे लक्षात घ्या तुम्ही फाउंडेशन तर शंभर टक्के आपल्या रंगाला सूट होणार म्हणजे आपल्या स्किन टोनला जाणारच हवं तुम्ही बघत असाल की मी एक्झॅक्ट माझ्या स्किन टोनचं फाउंडेशन विकत घेतलेलं आहे सुद्धा तुम्ही फाउंडेशनची कशी करेक्ट शेड निवडावी याचा मी एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक मी इथे माझ्या डोक्यावरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते ते तुम्ही नक्की बघा त्या व्हिडिओमधून तुम्हाला नक्की कळेल की स्वतःची करेक्ट शेड फाउंडेशनची कशी निवडायचे नंबर तीन आता आपण कलर करेक्टर लावतोय हा एले प्रोगलचा कलर करेक्टर आहे नारंगी रंगाचा कलर करेक्टर असतो ओके नेहमी आता हे जे नायकाचं कलर करेक्टरचं क्रीम कलर करेक्टरचं पॅलेट आहे ना मला ते का आवडलं सांगते हायलायटर कटिंग कॉन्टोरिंग कलर करेक्शन सगळं येतं अकराशे चार रुपयाला आहे तर त्याच्यामध्ये हे एवढे कलर्स तुम्हाला मिळतात त्यामुळे बरोबर हे अफोर्डेबल रेंजमध्ये बसतं आणि हे एलेगलचं तर जे मी सतत वापरत असतं ते पाचशे छप्पन्न रुपयाला म्हणजे हेही स्वस्त आहे हे लिक्विड आहे हे क्रीम आहे क्रीम कलर करेक्टर हेवी बसतो छान तर मी आज नायकाचा मी वापरते मी असं सजेस्ट करेन जरी तुमच्या डोळ्यांच्या खाली काळं नसलं तरीही कलर करेक्टर लावा त्यानं खूप फरक पडेल त्याच्यानंतर तुम्हाला मॅचिंग कन्सिलर लावण्याची गरज नाही त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्ही फक्त एक ते दोन शेड कन्सिलर लाईट लावला की तुम्ही डायरेक्ट तुमचे डोळे मस्त हायलाईट झालेले आहेत नायकाचे ना काही ना का प्रॉडक्ट्स फार आणि त्याच्यातलं हे प्रॉडक्ट आहे झालेलं आहे कलर करेक्टर लावून कुठेतरी ठोसा मारल्यासारखं दिसतंय का लावायचा असतो कलर करेक्टर तर कन्सिलर कसा लावायचा कलर करेक्टर कसा लावायचा का लावायचं याचा मी वेगळा व्हिडिओ केला आहे त्यामुळे आत्ता मी इथे सांगत बसत नाही त्याची लिंक मी माझ्या डोक्यावरती देते आणि तुम्ही तुमचा करेक्ट कन्सिलर कसा निवडायचा हे तुम्हाला कळायला लागेल ला। आता हा कलर करेक्टर मस्त मी लावला आहे सगळीकडे त्याच्यावरती आत्ता आपण एलेप्रो गर्लचं क्रीमी बेज नावाचे माझी शेड आहे हे मी कन्सिलर इथे लावते लिक्विड तुम्ही याच्यातलं डायरेक्ट पॅलेटमधलं हे असं मस्त आता हा लाईट कलर हा माझा कलर दिसतोय हा हा मी येल्लो बरोबर मिक्स केला म्हणजे हा मस्त लाईट झाला हा मी आता इथे लावते आता यानं काय होणार हायलाइट होणार म्हणजे एक ते दोन शेड लाइटर उचललेला आहे मी आणि इथे कन्सिलर लावलेला आहे बघ स्वतःच्या डोळ्याच्या खालच्या रंगापेक्षा लाईट कलरचं कन्सिलर घेतलेलं आहे अप्रतिम हायलाइट आहे डोळा आता सेम पॅलेटमधला तुम्ही बघत असाल याच्यातला जो डार्क कलर आहे चॉकलेटी सारखा तो आपण पुन्हा सेम बोटानं सगळं बोटानं करतोय आपण हे सगळं इतकं मऊ क्रीम लावतो ना एखादं मॉइश्चरायझर तसं आहे मग पटा 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 मेल्ट होतंय ते मस्त आ हा 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 आय इट तुमचं कपाळ सुद्धा मोठं असेल तर कपाळाला कॉन्टोरिंग नेहमी छान दिसतं टॅन असा तो मस्त लुक येतो जॉल जी नाहीये पण दाखवायची छान ब्लेंड झालेलं आहे कारण क्रीम प्रॉडक्ट आहे आता ऑफकोर्स संपूर्ण मेकअप आपल्याला सेट करायचा आहे मी इथे घेतलेली आहे इनेस फ्रीची नो सिबम मिनरल पावडर ओके आणि ही साधारण एक चारशे पन्नास ते पाचशे पन्नासच्या दरम्यान मिळते आता डिस्काउंट चालू आहे म्हणून ती पाचशे रुपयाचा आतच मिळायला लागली आहे त्याच्याचबरोबर एक छोटासा छान स्पंज येतो त्यानेच मी सेट करते कोणती लूज पावडर ना शक्यतो ट्रान्सपरंट घ्यावी तरीही अजून एक उत्तम पर्याय मी तुम्हाला सांगेन मेबिलिनची फिटमीची पावडर खूप सुंदर आहे पण ती जरा हेवी आहे मी आता इथे वेटन वाईल्डचं कॉन्टॉरिंग पॅलेट घेतलंय ओके याच्यामध्ये मस्त असे दोन कलर्स आहेत मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की पावडर कॉन्टॉरिंगसाठीचं तुमचं अफोर्डेबल रेंजमध्ये कारण मला कळलं की व्हरायटी खूप कमी आहे समजा तुम्हाला असं वाटलं की नाही मिळते आपल्याला म्हणजे तुम्ही थोडेसे माझ्यापेक्षा डार्कर शेडचे असाल आणि तुम्हाला नाही मिळाली काहीच हरकत नाही ही जी स्टेप आहे ना क्रीम कॉन्टॉरिंगची इथे तुम्ही थांबू शकता याच्यातलं जे आपण कटिंग केलंय इथे तुम्ही थांबू शकता पुन्हा एकदा पावडर कॉन्टॉरिंग करण्याची गरज नाही एक चांगली गोष्ट असते की त्यानं खूप नॅचरल लुक येतो आणि कॉन्टॉरिंग सुद्धा सेट होतं म्हणून शक्यतो पावडर कॉन्टॉरिंग वापरावं येस मस्त कॉन्टॉरिंग झालेलं आहे आता ही ई एल एफची मस्त छोटीशी आयशॅडो पॅलेट आहे मी अशी का पकडली कारण की मी याच्यातला एक कलर फोडलेला आहे <laughs> खाली जोरात ती पडली त्याच्यामुळे ते सांडू नये म्हणून मी असं पकडलं आहे एक साधारण साडेतीनशे रुपयांपर्यंत ही मिळते नायकावरती ओके तर त्याच्यामधले शेड्स खूप छान आहेत तर एक जे बेसिक छान जेव्हा आपण फुल फेस मेकअप करतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की चमकावं वा। तर त्यासाठी परफेक्ट हा आयशॅडोचा चा लुक तयार होतो कधी कधी काही आयशॅडो पॅलेट खूप स्वस्तही मिळू शकतात तुम्हाला पण त्याचा कलर पे ऑफच होत नाही म्हणजे तो रंगच चढत नाही आपण लावत लावत राहतो 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 घासत आणि कलर तर तुम्हाला अजिबात कुठेही आलेला दिसत नाही मस्त सगळीकडे छान न्यूड ग्लिटर आहे म्हणजे असं डोळ्यांच्या तिथे चमकतं पण पण तरी रंग नाही आहे हा इफेक्ट मला खूप जास्त आवडतो थोडीशी आयशाडो डोळ्यांच्या खाली माझी लिपस्टिक आज थोडी मी मुद्दाम हेवी ठेवली आहे अशी ब्राउनिश मरून मला लावायची आहे आणि म्हणून मी ही गोष्ट म्हणजे आयशॅडो डोळ्यांचा मेकअप हा कमी करायचा ठरवलं आता मी इथे स्विस ब्युटीचं हायलायटर घेतलं आहे मला लिक्विड हायलायटर खूप आवडतं त्याच्यामधली माझी शेड आहे कॉपरी लिक्विड हायलायटर आहे ना मस्त टिकतो जसाच्या तसा राहतो अगदी कमी माझ्या बोटानं हल्लिक जिथे उंचवटा आहे तिथे फक्त लावते येस yes, आता आपले आयब्रोज राहिलेत असं माझ्या अचानक लक्षात आलेलं आहे आणि इथे मी मेबिलिनचं डिफाईन अँड ब्लेंड ब्राऊ पेन्सिल घेतलेली आहे तीनशे रुपयाची ही पेन्सिल आहे आणि याच्या मागच्या बाजूला स्पूली नेहमी आयब्रो पेन्सिल विदाऊट ब्रश कधीही विकत घ्यायची नाही ब्रशचा खूप उपयोग होतो तुम्हाला तीनशे रुपयामध्ये ब्रशही मिळतो आणि इथून छान ही टिप पण मिळते ओके पेन्सिलला मस्त इथे टोक आहे आणि इथे मी आता सगळे केस असे खालच्या बाजूला सारलेले आहेत आता मी घेतलेला आहे लायनर मेबिलिनचा ओके मेबिलिनचा हे दीडशे रुपयाला फक्त लायनर आहे पण आज मला ब्राऊन लिपस्टिकचा लुक तयार करायचा आहे त्यात म्हणून मी लायनर न लावता डायरेक्ट दोनशे एकोणऐंशी रुपयाचा हा मेबिलिनचा वॉटरप्रूफ कमाल मस्कर आहे त्याची वॉन्ड मस्कराचं सगळं गणित असतं त्याच्या ब्रशमध्ये ओके तर त्याचा ब्रश खूप छान आहे जाड फ्लफी आहे मस्त त्याला वॉटरप्रूफ असल्यामुळे एका स्ट्रोकमध्ये लगेच फरक जाणवेल हे अर्थरिदमचं चिक टिंट आहे ओके टिंट का वापरायचं त्यानं खूप छान नॅचरल लुक येतो ओके साधारण चारशे नव्याण्णव रुपयाला पाचशेपर्यंतचं आहे इथे थोडंसं लावलं इथे थोडंसं लावलं जर तुम्हाला आय मेकअप हेवी असेल ना तर तुमच्यासाठीचं सा हे टिंट म्हणजे वरदान आहे बरं हे खूप फास्ट करावं लागतं नाहीतर हे जाम असं त्याचा डागच राहतो डायरेक्ट <laughs> मेबी मास्टर क्रोमचं हायलायटर आहे मोल्टन गोल्डमध्ये अप्रतिम हायलायटर आहे ओके खूप महागड्या हायलायटर्सने हे टफ देऊ शकतो तुम्ही बघू शकता की कसा खूप छान गोल्ड आणि तरी ही खूप चंकी ग्लिटर्स नाही आहेत त्याच्यामध्ये खूप फाईन पावडर आहे हायलायटर खूप फाईन पाहिजे नाहीतर डोळ्यांची चमकीचा ग्लिटर हायलायटर म्हणून लावलाय असं वाटायला लागतं तसं व्हायला नको आणि तरी ते माइल्ड आणि छान दिसावं असं वाटत असेल तर मात्र हायलायटर हा बारीक पावडर ग्रॅन्युअल्स असलेलाच घ्यायला हवा आणि मला हा खरंच खूप आवडतो आणि शक्यतो मोल्टन गोल्ड हा बहुतांश सगळ्या आपल्या इंडियन स्किनवरती छान जातो आणि आता लिपस्टिक माझा सगळ्यात आवडीचा पार्ट तो म्हणजे मी आता स्विस ब्युटीची खूप सुंदर लिपस्टिक आहे मी ही लिपस्टिक लावल्यानंतर इत के जण मला कॉम्प्लिमेंट करतात आणि विचारतात कोणती लिपस्टिक कोणती लिपस्टिक आहे चक्क तीनशे रुपयांची लिपस्टिक आहे ब्राऊन मरून याची शेड आहे ही सतत नायकावरती आउट ऑफ स्टॉक जाते त्याच्यामुळे मला जर लिंक नाही मिळालं तर मी ॲमेझॉनवरून तुम्हाला लिंक देते स्विस ब्युटीचे आहे आणि याची शेड बघाल तुम्ही एक्स्ट्राची जी झालेली लिपस्टिक आहे ती आपण डॅप करूयात किंवा नेहमीप्रमाणे ब्लश म्हणून सुद्धा तुम्ही वापरू शकता ब्राऊन जेव्हा लिपस्टिकचा तुम्ही ब्लश म्हणून वापर करताना त्याला असं एक मस्त असा बंट उन्हामध्ये पण जाऊन असे किंवा लाजल्यानंतर असे लाल लालसर काळे पडतो की नाही तर तसा तो मस्त लुक येतो तयार झालेला आहे मस्त मेकअपचा हा फुल फेस मेकअप आहे आणि याच्यातलं प्रत्येक प्रॉडक्ट हे फक्त सातशे रुपयांच्या आतलं आहे आणि फुल फेस ग्लॅमरस मेकअप मला बाई करताच येत नाही आणि फक्त मेकअप आर्टिस्ट जे असतात किंवा वर्षानुवर्ष जे मेकअप करतात त्यांनाच फुल फेस मेकअप करता येतो हे दोन्ही गैरसमज आय होप की या व्हिडिओमधून तुमचे गळून गेलेले असतील जर तुम्हाला आणखी पटापट पत, म्हणजे ऑफिसला जाताना फुल फेस मेकअप करायचा नाही आहे पण थोडंसं पटकन आवरून जायचं आहे तुमची थोडीशी इन्व्हेस्टमेंट करायची तयारी पण आहे म्हणजे थोडेसे पैसे घालून का होईना पण आम्हाला एक असाच एक मस्त एक पाऊच तयार करायचा बोला रोजच्या आयुष्यातल्या रोजच्या कामासाठी मी तर मी त्याचा पण व्हिडिओ घेऊन येईन मला कमेंट बॉक्समध्ये सांगा दुसरी गोष्ट जर कोणी टीनेजर्स असतील तर आपण सतत मेकअप करत नाही पण ना आपल्याकडे अजिबात पैसे नसतात आणि मोजक्या काही गोष्टी वापरायला आपल्याला आवडतं स्पेशली आपण वयानं लहान आहोत क्विक काहीतरी करायचंय तरी कॉलेजला करा वगैरे कधीतरी आपल्याला मेकअप करायला आवडतो तर अशा वेळेला तुम्ही कोणते प्रॉडक्ट्स वापरू शकता याचा पण मी व्हिडिओ घेऊन लवकरच येईल अशाच पद्धतीनं वेगवेगळे मेकअपचे मेक लुक्स आणि लुक स्किन केअरचे वेगवेगळे व्हिडिओज घेऊन आपण लवकरच भेटूयात तोपर्यंत हा दुत्र हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू आय लव्ह यू